महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आता नव्या रूपात। नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या या बातमीपत्रात मी सुप्रिया सरनाईक आपले स्वागत करते। मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटलमधील 87 जणांच्या मृत्यूबाबत सांगली महापालिका आयुक्त आणि सांगली जिल्हा प्रशासन यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली गेली। मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटलमधील 87 जणांच्या मृत्यूतांड प्रकरणी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि जिल्हा प्रशासन यांच्या कारभाराची उच्च स्तरीय समिती मार्फत चौकशी करावी अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात जिल्हा संघर्ष समिती सांगलीचे अध्यक्ष तानाजी रुईकर यांनी दाखल केली आहे। मिरज इथे कोविड काळामध्ये अपेक्स केअर हॉस्पिटलने जे काही मृत्यू तांडव केलेलं आहे, वास्तविक मिरज शहर हे वैद्यकीय पंढरी म्हणून ओळख नावलौकिकास आलेलं फार ऐतिहासिक मिरज शहर आहे। या मिरज शहरामध्ये अशी गोष्ट होणे म्हणजे फार दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल। अपेक्स केअर हॉस्पिटलमध्ये जे काही रुग्ण 87 रुग्ण दगावलेले आहेत ते साधारण 20 ते 25 दिवसातले रुग्ण दगावलेले आहेत। असं असताना महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता या हॉस्पिटलला परमिशन दिलेली आहे। तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी चौकशी करून दवाखाना बंद करायचे आदेश महापालिका प्रशासनानं काढले। वास्तविक आम्हाला एकच सांगायचं की 7 तारखेनंतर दवाखाना बंद करा अशा पद्धतीचा आदेश आयुक्तांनी काढला होता। 7 तारखेनंतरसुद्धा त्या दवाखान्यामध्ये पेशंट ॲडमिट झाले आहेत। त्या दवाखान्यामध्ये 7 तारखेनंतर जवळपास आम्हाला माहिती दिली त्या पद्धतीनं 8 ते 15 मयत झालेले आहेत। जर त्या दवाखान्यामध्ये वैद्यकीय सुविधा व्यवस्थित नव्हत्या, वैद्यकीय साधन सुविधा नव्हत्या, डॉक्टर्स तज्ज्ञ डॉक्टर्स नव्हते, हे कारण देऊन जर तुम्ही बंद करत असला तर मग 7 तारखेनंतर जे काही पेशंट 14-15 मयत झालेले आहेत याची जबाबदारी कुणाची? त्याची सर्वस्वी जबाबदारी आयुक्तांनी जिल्हा प्रशासनावर आहे। याच गोष्टीचा आम्ही अभ्यास करून स्टडी करून मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे। त्या याचिकेमध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की उच्चस्तरीय समिती गठीत करावी आणि या सर्व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी व या सर्व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी। ही सगळी जी काही प्रक्रिया आहे ही हायकोर्टच्या अंडर व्हावी या पद्धतीची रिट पिटिशन जनहित याचिका आम्ही दाखल केलेली आहे।